15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर तब्बल 13 महिने 2 दिवसांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948. या दिवसाला आज मराठवाडा हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणून संबोधलं जातं. या निमित्तानं आज औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यांनी अभिवादन करण्याप्रसंगी मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करू अशी घोषणाही केली. वैतरणीचं पाणी गोदावरी पातळीवर आणणार, त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचं आणि मराठवाड्याला उद्योगाचं मॅग्नेट करण्याचं अभिवचन या निमित्तानं दिलं. हा सगळा आठवणीचा आणि स्मृतीचा उजाळा पार पडत असताना एक खंत तिथे जाणवली, ती म्हणजे MIMचे खासदार इम्तियाज जरीन यांच्या गैरहजेरीची. गेल्या 5 वर्षापासून इम्तियाज जरीन हे आमदार असताना सुद्धा या कार्यक्रमाला आले नाही, आता ते खासदार असताना सुद्धा या कार्यक्रमाला आले नाही. या प्रसंगी सोशल मीडियात इम्तियाज जलील यांच्यावर टीकास्त्र सुरू झालं आहे. जलील यांना आम्ही व्यक्तिशः संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तिथे कार्यक्रमाला हजर राहणे म्हणजे माझ्या देशभक्तीची पावती नसावी किंवा प्रमाणपत्र नाही. सोशल मीडियातून हा मुद्दा म्हणून उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियात मला ट्रोल करण्याच्या पाठीमागे मी मुस्लिम आणि MIMचा खासदार असल्यामुळे असं कृत्य केलं जात आहे. मराठवाड्यात 70 वर्षामध्ये काय झालं आणि काय नाही याचा इतिहास उजाळत बसण्यापेक्षा मराठवाड्याला येणाऱ्या 70 वर्षामध्ये कुठं घेऊन जायचं आहे हे सांगणं गरजेचं आहे, यावर चर्चा होणं गरजेचं आहे. जलील यांच्या वक्तव्यावरून काही पत्रकारांनी सुद्धा त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.